हॅलो स्टुडंट्स वेलकम टू द क्लास माय सेल्फ अश्विनी टीच यू अ फिजिक्स पार्ट सेकंड द मोस्ट इम्पॉर्टंट चाप्टर इज इलेक्ट्रोस्टॅटिक्स ओके बघा हे चॅप्टर जसं जसं पुढे जातं आहे खूप इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग येत जात आहे जे काही आपण आत्तापर्यंत बघितलं गॉसलॉ असतील त्याचे ॲप्लिकेशन्स असेल त्याच्यानंतर इलेक्ट्रिक पोटेन्शियल ही कन्सेप्ट बघितली इलेक्ट्रिक पोटेन्शियलमध्ये आपण तीन महत्त्वाचे डेरिवेशन्स बघितले इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू अपॉइंट चार्ज इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू अ सिस्टीम ऑफ चार्जेस अँड इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू अँड डायपोल इलेक्ट्रिक डायपोल हे बघितलं आता ह्या लेक्चरमध्ये जे आपण बघणार आहोत ते आहे इक्वी पोटेन्शियल सर्फेसेस बघा हे इक्वीपोटेन्शियल सर्फेसेस हे काय आहे या आणि याच्यानंतरच्याही अजून काही डेरिवेशन्स आहे खूप महत्त्वाचे कॉन्सेप्ट आहे ते पूर्ण बघण्यासाठी प्लीज वॉच द व्हिडिओ टील द एंड ओके बघा काय आहे इक्वीपोटेन्शियल सर्फेसेस मीन्स वॉट सपोज इफ देर आर अ चार्ज प्लस क्यू हिअर इफ देअर इज अ प्लस क्यू चार्ज ओके अराउंड धिस चार देर इज अ सरफेसेस आता आपण याला इक्वी पोटेन्शियल आहे किंवा नाही हे कसं म्हणणार द इक्वी पोटेन्शियल सरफेसेस मीन्स वॉट दॅट द सरफेसेस ॲट विच ॲट विच ऑल द पॉइंट्स हॅविंग इक्वल पोटेन्शियल द सरफेस ॲट विच ऑल द पॉइंट्स हॅविंग द इक्वल इक्वल इलेक्ट्रिक पोटेन्शियल असं आपण त्याला म्हणतो आहे ह्या प्रत्येक पॉइंटवरच जर पोटेन्शियल सेम असेल तर त्याला आपण इक्वी पोटेन्शियल सर्फेस असं म्हणणार आहे बघा फॉर एक्झाम्पल मीन्स वॉट हा प्लस क्यू चार्ज आहे ठीक आहे ह्या प्लस क्यू चार्जला एक असा सर्फेस मी ड्रॉ केलेला आहे आता हा इक्वी पोटेन्शियल आहे किंवा नाही हे कसं आता जो चार्ज मी घेतला मी काय केलं सेम रेडियस कन्सिडर केली आर इतकी रेडियस आहे आर ह्या रेडियसने एक सर्कल ड्रॉ केला आणि ह्या सर्कलवरती एक पॉईंट मी इथे कन्सिडर केलेला आहे ए हा पॉईंट ओके इथे ए पॉईंट कन्सिडर केला आणि इकडे बी पॉईंट कन्सिडर केला तर मला बघायचं आहे का ए बी ह्या दोघांचंही पोटेन्शियल सेम येतं की नाही सेम येईल का बघा कसं पोटेन्शियल काढण्यासाठीचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे कसं काय काढतो आपण व्हीचा फॉर्म्युला व्ही इज इक्वल्स टू चार्ज कोणता आहे क्यू क्यू डिव्हाइड बाय फोर पाय एफ्स नॉट आर बरोबर क्यू डिव्हाइड बाय फोर पाय एप्सलॉन नॉट आर हा माझा फॉर्म्युला आहे मग एसाठीचं पोटेन्शियल त्याला मी म्हटलं व्ही ए ओके मग व्ही बी साठी काय येईल व्ही बी विच इज इक्वल्स टू क्यू डिव्हाइड बाय फोर पाय एप्सलॉन नॉट आर दोघांचंही इलेक्ट्रिक पोटेन्शियल हे काय आहे सेम म्हणून आपण हे जे दोन पॉईंट्स आहे त्याच्यातून हा जाणारा जो काही हा सरफेस आहे त्या सरफेसला आपण कोणतं सरफेस म्हणणार आहे इक्वी पोटेन्शियल सरफेस का त्या सरफेसवरती कुठेही तुम्ही पॉईंट्स घेतला तरी त्या पॉईंट्सचं पोटेन्शियल इलेक्ट्रिक पोटेन्शियल हे काय असेल सेम असेल कॉन्स्टंट असेल कॉन्स्टंट असेल ठीक आहे मग व्ही ए आणि व्ही बी अशा प्रकारे आता सपोज अजून वेगळं आता सेम मी फक्त काय केली त्याची रेडियस चेंज केली आहे आणि एक वेगळा सरफेस ड्रॉ केलेला आहे ठीक आहे आता ह्या सरफेसवरती सपोज मी एक पॉईंट घेतला इथे घेतला एक सी इकडे घेतला मी सपोज डी ठीक आहे आता बघा व्ही सी आणि व्ही डी मला फाइंड आउट करायचं आहे म्हणजेच काय तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट पॉईंट सी अँड इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट पॉईंट डी ते काय येईल रे मग आता इथे ही रेडियस मी आर घेतलेली होती ओके ह्या सरफेससाठीची मी रेडियस आर वन कन्सिडर करते मग काय येईल व्ही सी इज इक्वल्स टू व्हॉट

जशी जशी तुमची रेडियस होता है। में है, होते? चेंज होत आहे त्या पॉईंटपर्यंतचा मेन चार्जपासून तर त्या पॉईंटपर्यंत जे डिस्टन्स जर चेंज झालं तर तुमचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल हे पण काय होतंय चेंज होतंय त्याच्यामुळे हा सरफेस आणि हा सरफेस हे इक्वी पोटेन्शियल सरफेसेस नाही येते ठीक आहे हे इक्वी पोटेन्शियल सर्फेस, इक सर्फेस नाही आता हे जे पॉईंट्स हा जो पूर्ण सरफेस आहे याला आपण इक्वी पोटेन्शियल सरफेस असं म्हणणार आहे ठीक आहे व्ही ए इज इक्वल्स टू व्ही बी अँड व्ही सी इज इक्वल्स टू व्ही डी असं आपण त्याला म्हणतोय बघा आता याच्या पुढे जाऊन आपल्याला एक असं बघायचं आहे का हे जे आहे तुम्हाला दिलेलं पोटेन्शियल ठीक आहे आता इक्वी पोटेन्शियल आहे किंवा नाही हे बघण्यासाठी अजून एक मेन कोणत्या पॉईंटसाठी कोणतं पोटेन्शियल हे जास्त असेल म्हणजे व्ही सी आणि व्ही ए हे दोघांमध्ये जर कम्पेअर करायला लावलं तर कोणत्या पॉईंटचं पोटेन्शियल हे जास्त येईल सांगा बरं इक्वी पोटेन्शियल सरपेसमधला हा सपोज एखादा क्वेश्चन असेल एम सी क्यू टाईपचा व्ही सी आणि व्ही ए ह्या दोघांचंही इक्वी पोटेन्शियल काहीतरी आहे म्हणजे इलेक्ट्रिक पोटेन्शियल काहीतरी आहे तर कोणत्या पॉईंटचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल हे जास्त येईल तर बघा जो पॉईंट क्लोजर असेल क्यू चार्जला त्याचं चार पोटेन्शियल जे आहे ओके क्यू चार्जला त्याचा पोटे जो पॉईंट क्यू चार्जच्या जवळ असेल त्याचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल हे जास्त असेल बघा इथे रिलेशन काय ह्या व्ही आणि मधला रिलेशन काय इन्व्हर्सली प्रपोर्शनल आर जितका कमी असेल तितका पोटेन्शियल जास्त येईल हे छोटे छोटे पॉईंट लक्षात ठेवत जाई एमसी क्यू टाईपसाठी ओके इक्वी पोटेन्शियल सर्फेसेस समजलं असेल कशाला म्हणणार आहे की ज्या सरफेसवरती ज्या सरफेसवरती जे काही पॉइंट आहे ते पॉईंट ओके त्या पॉईंटसाठी इलेक्ट्रिक पोटेन्शियल जर कॉन्स्टंट असेल तर त्या सरफेसला आपण इक्वी पोटेन्शियल सर्फेस असं म्हणायचं आहे सपोज आता हा सर्कल होता आपल्याला माहिती रेडियस आर ने ड्रॉ केलेला होता ठीक आहे पण एखादा असं वेगळाच आलं डिस्टन्स इथे प्लस क्यू चार्ज हे जे आहे तुमचं आर हे ए पॉईंटपर्यंतचं डिस्टन्स आहे आणि इकडचं डिस्टन्स खूप जास्त आहे ठीक आहे हे आर आणि हे सपोज इकडे आर वन इतकं डिस्टन्स असेल तर ए आणि बी हे दोन पॉईंट जे आहे ते ज्या सरफेसवरती आहे तो सर्फेस इक्वी पोटेन्शियल नाही राहणार ओके इक्वीपोटेन्शियल सर्फेस म्हणजेच काय येईल का हे जे आहे ना आर इतकं डिस्टन्सवरती जर हा एक पॉईंट असेल तर सगळे आर इतक्या डिस्टन्सवरतीच तो सर्फेस ड्रॉ केलेला पाहिजे ओके okay, त्याच सरफेसला आपण फक्त म्हणणार आहे इक्वी पोटेन्शियल सर्फेसेस ओके okay? आ, वेट मगाची जी डायग्राम आहे ती परत एकदा सांगते मी तुम्हाला हा जो प्लस क्यू चार्ज इथे आहे ठीक आहे हा प्लस क्यू चार्ज इथे ए पॉईंट दाखवला होता मी इथे बी पॉईंट दाखवलं होता ठीक आहे या ए बी पॉईंटसाठी सांगते जर पोटेन्शियल डिफरन्स दिलेला असेल तर कसं काढायचं बघा ए आणि बी हे जे दोन पॉईंट्स आहे मला सांगा हे जर इक्वी पोटेन्शियल आहे ओके okay, इक्वी पोटेन्शियल सरफेस आहे याचाच अर्थ काय का, का व्ही इज इक्वल्स टू काय येणार आहे तुमचं व्ही बी जे आपण मग अशी बघितलं काय होता तो फॉर्म्युला क्यू अपॉन फोर पाय एफ्स नॉट आर हे जे डिस्टन्स होतं ते आर होतं क्यू अपॉन फोर पाय एफ्स नॉट आर असं येत होतं बघा आता जर पोटेन्शियल डिफरन्स दिलेला असेल तर काय बघा व्ही ए, ए बी हे तुम्ही कसं फाइंड करत करताय तर व्ही ए मायनस व्ही बी मायनस व्ही बी विच इज इक्वल्स टू झिरो बरोबर हां पण आपण ऑलरेडी एक फॉर्म्युला बघितलं होता जिथे पोटेन्शियल डिफरन्स दिलेला असेल तिथे तुमचं फॉर्म्युला काय हो येत होता बर बर वर्क डन आपण कॅल्क्युलेट करत होतो बरोबर डी डब्ल्यू वर्क डन मग डन काय होतं तुमचं डनचा हा फॉर्म्युला होता ना तुमच्याकडे ई व्हेक्टर डॉट डी आर व्हेक्टर ठीक आहे ई व्हेक्टर डॉट डी आर व्हेक्टर याने बघू आपण काय जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तोच इज इक्वल्स टू असेल तुमचं वर्क डन मी हे का सांगते तर पोटेन्शियल डिफरन्स आणि इलेक्ट्रिक फील्ड यांच्यामधलं जे रिलेशन आहे ते मला तुम्हाला सांगायचं आहे जे रिलेशन आहे म्हणजे त्यांची डायरेक्शन कशी असेल बघा इथे काय येईल झिरो इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ ई डी आर मीन्स वॉट हा डॉट जर मला काढून टाकायचा असेल तर काय लिहावं लागतं ई डी आर कॉस थिटा ओके झिरो इज इक्वल्स टू बघा वी ए मायनस वी बी झिरोच येतो कोण कशासाठी इक्वी पोटेन्शियल सरफेससाठी व्ही एज इक्वल्स टू व्ही बीच येतं त्याच्यामुळे व्ही ए मायनस व्ही बी तुमचं काय असणार आहे ऑलरेडी झिरो आणि वर्कडन जे आहे तुमचं ई डी आरच्या फॉर्म्युल्याने ई डी आर कॉस थिटा आलं म्हणजे इथे काय आलं झिरो मग बघा इथे ई डी आर कॉस थिटा हे सगळे एकमेकांना मल्टिप्लाईड आहे बरोबर आणि मल्टिप्लाईड आहे आणि त्यांची व्हॅल्यूज काय आहे इथे झिरो म्हणजेच बघा ही जो हा जो पूर्ण कॉस थिटा आहे हा कॉस थिटा काय ॲक्च्युली झिरो ह्या सगळ्यांची व्हॅल्यू झिरो येते ना कॉस्ट थिटा झिरो म्हणजेच थिटा काय असेल रे नाईन्टी डिग्री थिटा काय असेल नाईन्टी डिग्री आणि थीटा काय इंडिकेट्स करतो आपला थीटा काय इंडिकेट्स करतो थिटा इंडिकेट्स द डायरेक्शन थीटा इंडिकेट्स ॲक्च्युली द अँगल बिटवीन ई अँड डी आर ई आणि डी आरमधला अँगल तो डिनोट्स करतो ई आणि डी आर म्हणजेच काय इलेक्ट्रिक फील्ड आणि डिस्प्लेसमेंट बरोबर इलेक्ट्रिक फील्ड आणि डिस्प्लेसमेंट मग थीटा इज इक्वल्स टू नाईन्टी डिग्री याचाच अर्थ काय जे डिस्प्लेसमेंट आहे ते डिस्प्लेसमेंट आणि ई ह्या दोघांची डायरेक्शन कशी पाहिजे परपेंडिक्युलर राईट का दोघ एकमेकांना कसे पाहिजे परपेंडिक्युलर म्हणजे इथे जो पॉइंट्स आहे ऍक्च्युली इलेक्ट्रिक फील्ड कशी असणार आहे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह अशी असेल आता इथे जर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर याच्या इलेक्ट्रिक फील्ड कशा दाखवतो आपण सुरुवातीचं लेक्चर आठवा पॉझिटिव्ह असेल तर ज्या इलेक्ट्रिक फील्ड्स येतात त्या अशा आउटसाइडला येतील ओके मग एक पॉझिटिव्ह चार्ज असेल ते इथून अशा आउटसाइडला येणार आहेत मग ह्या ज्या आहेत ह्या इलेक्ट्रिक फील्डला ॲक्च्युली कशा पाहिजे त्या परपॅन्डिक्युलर ओके ही जी इलेक्ट्रिक फील्ड आहे आणि डिस्प्लेसमेंट याला कसं पाहिजे परपॅडिक्युलर दोघं व्हायसा वारसा तुम्ही करू शकतात ई आणि डी आर यांच्यामधला जो अँगल आहे तो नेहमी काय पाहिजे 90 डिग्री तेव्हा तो सरफेस तुमचा असेल इक्वी पोटेन्शियल सरफेस एक इमॅजिन करा ठीक आहे बघा तुम्ही जिथे ज्या रूममध्ये आहात तिथे जी खालची बाजू आहेत आपली सपोज त्याला तुम्ही पॉझिटिव्ह कन्सिडर करा ओके आणि वरचं जे काही छत आहे त्याला निगेटिव्ह कन्सिडर करा खालचा जो भाग आहे तो पॉझिटिव्ह चार्जवाला आहे आणि वरचं जे छत आहे ते निगेटिव्ह चार्ज आहे तर इलेक्ट्रिक फील्ड ही कुठून कुठे जाईल ऑब्वियसली अशी जाणार आहे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह आणि कन्सिडर करा का मी एक चार्ज आहे ठीक आहे स्टार्टिंगला मी असंच पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह म्हणजे खालून वरती अशा प्रकारे मूव होत असेल ठीक आहे तुम्ही स्वतःला एक चार्ज कन्सिडर करा आणि तुम्ही खालून वरती अशा प्रकारे मूव्ह होत असाल म्हणजेच काय इलेक्ट्रिक फील्ड ज्या डायरेक्शनने आहे तुम्ही त्याच डायरेक्शनने मूव होत असाल तर तो सरफेस तो पॉईंट इक्वे पोटेन्शियल असेल का बघा ई आणि तुम्ही जो चार्ज आहे तो डिस्प्लेस होत आहे कोणत्या डायरेक्शनला खालच्या खालून वरती म्हणजे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह म्हणजे तुमचं जे, जे डिस्प्लेसमेंट आहे जे डी आर आहे ते दोन्ही एकाच डायरेक्शनला आहे म्हणजे इथे थिटा जो आहे तो तुमचा काय येतो झिरो येतो थिटा जर झिरो असेल तर तो इक्वी पोटेन्शियल सर्फेस येईल का नाही इक्वी पोटेन्शियल सर्फेससाठी थिटा काय पाहिजे नाइन्टी डिग्री म्हणजे तुम्हाला कुठे मूव व्हावं लागेल ऑब्वियसली इलेक्ट्रिक फील्ड खालून वरती आहे ठीक आहे या डायरेक्शनने इलेक्ट्रिक फील्ड आहे मग तुम्हाला कुठे मूव व्हावं लागणार आहे ह्या डायरेक्शनने ओके तुम्हाला ह्या साईडने जावं लागेल की जेणेकरून ही जी आहे अशी पर येईल म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि इलेक्ट्रिक फील्ड एक्झॅक्ट काय असेल पर असेल हो बघा आपला पुढचा पॉईंट आहे पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिस्टीम ऑफ टू पॉईंट चार्जेस बघा पोटेन्शियल एनर्जी फाईंड आउट करायची आहे दोन पॉईंट चार्जसाठी दोन चार्जेस दिलेले असतील दिल, तर तिथे पोटेन्शियल एनर्जी कशी बघा इथे एक डायग्राम काढलेली आहे ही डायग्राम कशी समजून घ्या एक सिस्टीम आहे आणि त्या सिस्टीममध्ये दोन जे चार्ज आहे क्यू वन क्यू टू हे आपण दाखवलेले आहे त्यांची पोझिशन वेगवेगळी आहे क्यू वन आहे ए पॉईंटला आणि क्यू टू आहे बी पॉईंटला ओके ओ स ओरिजिनपासून तर ए जो आहे तो, तो आर वन डिस्टन्सवरती आहे आणि ओरिजिनपासून बी पॉईंट हा आर टू डिस्टन्सवरती आहे आणि ह्या दोन्ही ए बी पॉईंट्समधलं जे डिस्टन्स येईल ते तर तुमचं ॲक्च्युली आर वन टू वॅक्टर असं आपण कन्सिडर करतो आहे बघा आता हे uh, ही जी सिस्टीम आहे ॲक्च्युली पोटेंशियल एनर्जी पहिल्यांदा कशी फाइंड आऊट करायची आहे बघा एक लक्षात ठेवा आपण आधी बघितलं पोटेंशियल एनर्जी कशी फाइंड आउट करतो ते फाइंड आऊट करण्यासाठी जो टेस्ट चार्ज आहे तो आपण मूव्ह करतो इन्फानाईटपासून तर त्या पॉईंटपर्यंत इथे सेम आता तसंच करायचं आहे पण आपण दोन पॉईंट चार्जेसच का घेतला सिंगल पॉईंट चार्ज का नाही घेतला इथे तर लक्षात ठेवा सिंगल पॉईंट चार्जसाठी पोटेन्शियल एनर्जी ही झिरो असते झिरो झिरो लक्षात ठेवा हे सिंगल पॉईंट चार्जसाठी पोटेन्शियल एनर्जी काय असते झिरो कारण बघा जर आपण इथे कुठलीही एक्स्टर्नल इलेक्ट्रिक फील्ड नाही आहे आणि जर तो चार्ज मूव्ह केला फक्त इन्फनाईटपासून तर त्या पॉईंटपर्यंत तिथे कुठलंही वर्क डन होणार नाही ॲक्च्युली तिथे कुठलीही इलेक्ट्रिक फील्ड नाही आहेत त्याच्यामुळे त्याच्यावरची जी पोटेन्शियल एनर्जी ते For a point charge, the is point ती काय असते झिरो फॉर अ सिंगल पॉईंट चार्ज द पोटेन्शियल एनर्जी इज झिरो आणि मग आता सिंगल पॉईंटसाठी झिरो आहे आता टू पॉईंटसाठी काय आहे बघा दोन पॉईंट चार्जेस आहे इथे कशी काढायची एनर्जी बघा कन्सिडर करा ए आणि बी हे दोन पॉईंट्स आहे आता सुरुवातीला मी काय करणार आहे असं कन्सिडर करते का ए बी हे पॉईंट्स इन्फानाईट डिस्टन्सवरती ते इथे नाही आता हे विसरून जा एक स्टोरी बघू आपण इमॅजिन करा जे बोलते मी ते ए बी हे पॉईंट्स कुठे स्टार्टिंगला इन्फानाईटला ओके एवरचा चार्ज आहे क्यू वन बीवरचा चार्ज आहे क्यू टू क्यू वन क्यू टू हे दोघंही सध्या कुठे आता इन्फानाईटला मी काय केलं आता Q1 वन हा जो चार्ज आहे त्याला मूव केलं आणि ए पॉईंटला इथे आणलं या सिस्टीममध्ये क्यू वन चार्जला काय केलं आहे आता मूव केलं आणि कुठे आणलं इथे आणलं म्हणजे इन्फानाईट टू ए या डिस्टन्सवरती आणलं मी त्याला ओके okay, इन्फानाईटपासून तर ए पॉईंटपर्यंत आणलेला आहे मला सांगा इथे वर्क डन होईल का आणि किती असेल नाही वर्कडन नाही होणार कारण मी आता सांगितलं सिंगल पॉईंट चार्ज सिंगल पॉ, चार्ज जर मू केला फक्त सिंगल चार्ज असेल त्या सिस्टीममध्ये तो जर मू केला मी इन्फानाईटपासून तर इथे तर तिथे कुठलंही वर्कडन होणार नाही म्हणजे क्यू वन चार्ज जेव्हा इन्फानाईटपासून इथे येईल तिथे वर्कडन असेल का नाही तिथे झिरो येईल वर्कडन ओके त्याच्यानंतर आता बघा काय केलं क्यू वनला आणून मी ए पॉइंटला ठेवलं पण माझा बी पॉईंट कुठे क्यू टू चार्ज कुठे इन्फानाईटलाच आहे मग क्यू टू चार्ज काय केलं मी परत इन्फानाईटपासून मू केलं आणि कुठे आणलं आहे त्याला आता B B ला ला. बी पॉईंटला आणून ठेवलं ओके क्यू टू चार्जला काय केलं इन्फानाईटपासून तर बी पॉईंटला आणलं मग काय होईल रे इन्फानाईट टू बी आणलं म्हणजे तिथे काहीतरी डन झालं आहे ओके कारण ऑलरेडी त्या फील्डमध्ये एक चार्ज होता प्लस क्यू क्यू वन ओके क्यू टू चार्ज जेव्हा येईल तेव्हा हा त्याला अपोज करायला लागेल आणि फोर्स इन्टू डिस्प्लेसमेंट ह्या फॉर्म्युलाने तिथे वर्कडन येईल पहिला जो चार्ज आला क्यू वन त्याला फोर्स नव्हता कुठलाही रिपल्शन का तू येऊ नको असं म्हणायला नव्हता क्यू टूला आपण इकडे आणतोय क्यू वन काय करेल तर क्यू टूला इकडे येऊन नाही जाणार तो तिकडे जाण्यासाठी फोर्स अप्लाय करेल त्याच्यामुळे तिथे डन हे होत आहे मग ते जे डन आहे ते, ते काय येईल बघा जे पोटेन्शियल आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे आपण जो टेस्ट चार्ज मूव करत होतो ते येत होतं तुमचं डब्ल्यू डिव्हाइड बाय क्यू नॉट राईट इथे टेस्ट चार्ज क्यू नॉट नाही काय क्यू टू ठीक आहे मग मी इथे क्यू टू म्हणते हे तुमचं हा पोटेन्शियलचा फॉर्म्युला झाला म्हणजेच वर्क डन काय येतं तुमचं व्ही इन्टू क्यू टू असतो बरोबर मग -बर, हा व्ही काय आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे हे इलेक्ट्रिक पोटेन्शियल कोणामुळे आहे तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट पॉईंट बी ड्यू टू चार्ज क्यू वन या फॉर्म्युल्यामध्ये जे इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे ते इलेक्ट्रिक पोटेन्शियल हे बी पॉईंटचं आहे पण बी पॉइंटला हे इलेक्ट्रिक पोटेन्शियल कोणामुळे येतं आहे क्यू वन चार्जमुळे येणार आहे ठीक आहे मग ते पोटेन्शियल काय येईल ते पोटेन्शियल काय येईल बघा फॉर्म्युला आपल्याकडे वन अपॉन फोर पाय एफ्स नॉट क्यू डिव्हाइड बाय आर असतं क्यू डिव्हाइड बाय आर पण आता इथे काय क्यू कोण हे जे इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे बी हे कोणामुळे आहे क्यू वन चार्जमुळे आहे म्हणून इथे क्यू वन येईल ओके आणि जे डिस्टन्स येईल म्हणजे ए आणि बी बी पॉईंटवरचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल ए पॉईंटवरच्या चार्जमुळे म्हणजे ह्या दोघांमधलं डिस्टन्स किती आहे आर वन टू मग मी याला आर वन टू म्हणते बघा समजतंय काय केलं इथे आपण काढले पोटेन्शियलचा फॉर्म्युला जे ऑलरेडी आपलं झालेलं आहे मागचे लेक्चर्स कोणी बघितले नसतील तर पहिल्यांदा प्लीज त्या लेक्चर्सवरती जा ते लेक्चर्स बघा ते जे लेक्चर्स तुम्हाला सापडत नसतील तर प्लेलिस्टमध्ये जा चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये तिथे सगळेचे सगळे माझे लेक्चर्स इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये तुम्हाला भेटतील बघा जो पोटेन्शियल आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल वर्क अपॉन चार्ज असं असतं चार्ज क्यू नॉट असतो टेस्ट चार्ज पण इथे आपण क्यू टू मूव केलं आहे क्यू टू घेतला ओके त्याच फॉर्म्युल्याने हा व्ही काय असतो हे समजून घ्या व्ही काय बी ह्या पॉईंटवरचं पोटेन्शियल ड्यू टू चार्ज क्यू वन क्यू वनमुळे इथे लागलेलं पोटेन्शियल मग क्यू व्ही जो आहे तो काय येतो वन अपॉन फोर फायब्सला नॉट क्यू वन डिवाईड बाय आर वन टू बघा हा फॉर्म्युला इथे पुट करा काय येईल डब्ल्यू इज इक्वल्स टू वॉट व्हीची जी व्हॅल्यू आहे ती इथे टाका वन अपॉन फोर लॉन नॉट क्यू वन डिव्हाइड बाय आर वन टू इन टू क्यू टू ओके इथपर्यंत दिसते का मी चेक करते ओके ओके डबल्यू इज इक्वल्स टू वन अपॉन फोर पाय एप्स लॉन नॉट क्यू वन क्यू टू आर वन टू हे येतं आणि हेच जे वर्कडन आहे तेच काय असतं आपलं पोटेन्शियल एनर्जी दॅट मीन्स यू इज इक्वल्स टू वॉट वन अपॉन फोर पाय एप्स वन नॉट क्यू वन क्यू टू डिवाइड बाय आर वन टू के रिमेम्बर धीस पोटेंशियल एनर्जी ऑफ सिस्टम ऑफ टू पॉइंट चार्जेस बुढ़च पॉइंट है पोटेंशियल एनर्जी ऑफ सिस्टम ऑफ एन पॉइंट चार्जेस याच्या अगोदर आपण काढलं पोटेन्शियल आप एनर्जी ऑफ सिस्टीम ऑफ टू पॉईंट चार्जेस त्याच्यासाठी जे केलं होतं सेम इथेच करायचं आहे सुरुवातीला काय कन्सिडर करायचं एन पॉईंट चार्जेस आहे ते इन्फानाईट डिस्टन्सवरती आहे वन बाय वन ते मी मूव्ह करते सिस्टीममध्ये स्टार्टिंगचा जो चार्ज होता तो इन्फानाईटपासून मूव केला मी ए पॉईंटला तिथलं डन येतं झिरो ओके ए आता सिस्टीममध्ये आहे त्याच्यानंतर दुसरा चार्ज क्यू टू हा घेतला आणि तो मूव केला आणि बी पॉईंटला ठेवला तर तिथलं जे वर्कडन येत होतं मगासारखंच काय आलं होतं ते वर्कडन डब्ल्यू इज इक्वल्स टू वन अपॉन फोर पाय एफ्स नॉट क्यू वन क्यू टू डिव्हाइड बाय आर वन टू बरोबर होतं जेव्हा दुसरा चार्ज मूव केला इथे तेव्हा तुमचं पोटेन्शियल हे येत होतं ओके त्याच्यानंतर बघा नंतर परत आता याला मी डब्ल्यू टू म्हणते सपोज सेकंड डन होते आपलं दुसरं पॉईंट आल्यानंतर आता मी काय करते तिसरा जो चार्ज आहे क्यू थ्री तो मूव करते आणि सी पोझिशनला ठेवते तर त्यावेळेसचं डन काय येईल बघा त्यावेळेसच्या वेळेसच्या डनमध्ये लक्षात ठेवायचं क्यू वन क्यू टू ऑलरेडी सिस्टीममध्ये आहे म्हणजे क्यू वन क्यू टू हे दोघंही फोर्स लावणार आहे क्यू थ्रीला ओके दोघंही फोर्स लावणार आहे तिकडे मग काय होईल त्याचा फॉर्म्युला काय येईल वन अपॉन फोर पाय एफ्सलॉन नॉट एफ्सलॉन नॉट बगा क्यू वन का जो फोर्स क्यू थ्री वरती तो क्या क्यू वन क्यू थ्री डिवाइड बाय आर वन थ्री ठीक है क्यू वन क्यू थ्री डिवाइड बाय आर वन थ्री प्लस क्यू टू का जो फोर्स है तो क्या क्यू टू क्यू थ्री डिवाइड बाय आर टू थ्री हा तो फोर्स क्यू वन क्यू थ्री डिवाइड बाय आर वन थ्री अँड क्यू टू क्यू थ्री डिवाईड बाय आर टू थ्री अशा प्रकारे येतो बघा आता हे तुमचं असेल सेकंड वर्क डन बघा थर्ड पहिलं जे वर्कडन येतं ते झिरो येतो सेकंड चार्ज मूव केल्यानंतर ते येतं क्यू वन क्यू टू डिवाईड बाय आर वन टू आणि जेव्हा थर्ड डन थर्ड पॉईंट येतो तेव्हा येतं क्यू तेव्हा काय येतं हे येतं सेम आता जर फोर्थ असेल तर ता काय येईल रे डी चार्ज डी पॉईंटपर्यंत आपण दुसरा चार्ज केला क्यू फोर हा चार्ज केला काय येईल ते मग क्यू फोर हा चार्ज आला तर क्यू वन क्यू फोर डिव्हाइड बाय आर वन फोर प्लस क्यू टू क्यू फोर डिव्हाइड बाय आर टू फोर प्लस क्यू थ्री क्यू फोर डिव्हाइड बाय आर थ्री फोर ओके असं येतं आता सेम नंबर ऑफ चार्जेस एन चार्जेस जर आले तर तिथे काय येणार आहे डब्ल्यू एन इज इक्वल टू वन अपॉइंट फोर पाय एप्स लॉन नॉट क्यू वन आर एन डिव्हाइड बाय आर वन एन क्यू टू आर एन डिव्हाइड बाय आर टू एन अशा प्रकारे मग तो फॉर्म्युला आपण लिहिणार आहे टोटल वर्क डन डब्ल्यू इज इक्वल टू वन अपॉन फोर पाय एप्स लॉन नॉट या सगळ्यांची समेशन येते देअर फोर समेशन ऑल पेयर्स असं म्हणते मी याला ऑल पेयर्स म्हणजे वन फोर जसं इथं होतं वन टूची पेअर वन थ्रीची पेअर वन फोरची पेअर वन फाईव्हची पेअर वन सिक्सची पेअर तसंच तुमचं इथं टोटल वन एनची पेअर ओके याला मेन म्हणते क्यू जे क्यू जे क्यू के डिव्हाइड बाय आर जे के अशा प्रकारे येईल आपला फॉर्म्युला बघा काय केलं एन पॉईंट चार्जेससाठी सेम टू पॉईंट चार्जेससाठी जसं केलं आहे आपण सेम तसंच करायचं आहे वन बाय वन एक एक चार्ज आपल्याला मूव करायचा आहे पहिला चार्ज येईल तेव्हा वर्क डन झिरो असेल दुसरा चार्ज येईल त्यावेळेस पहिल्या चार्जचा त्याच्यावरती इफेक्ट असेल म्हणून तो फॉर्म्युला येतो वन पॉईंट फोर पायप्सला नॉट क्यू वन क्यू टू डिवाईड बाय आर वन टू त्याच्यानंतर तिसरा चार्ज येईल तेव्हा क्यू वन क्यू टू ह्या दोघांचा इफेक्ट त्याच्यावरती येईल त्याच्यामुळे फॉर्म्युला येतो वन पॉईंट फोर पायप्सला नॉट क्यू वन क्यू थ्री डिवाईड बाय आर वन थ्री प्लस क्यू टू क्यू थ्री डिवाईड बाय आर टू थ्री जेव्हा एन नंबर ऑफ चार्ज येईल तेव्हा तुमचा डनचा फॉर्म्युला अशा प्रकारे येईल इथे तुमच्या व्हॅल्यू येतील सपोज पहिली पेअर घेतली आपण वन टूची क्यू वन क्यू टू डिवाइड बाय आर वन टू प्लस क्यू टू क्यू थ्री डिवाइड बाय आर टू थ्री अशा प्रकारे येईल ओके याची हे जे डन आहे तेच ॲज अॅन एनर्जी म्हणून होतं मग ती पोटेन्शियल एनर्जी काय येईल तुमची सेम वन अपॉन फोर पाय एप्सलॉन नॉट समेशन ऑफ ऑल पेयर्स All pairs qj qk क्यूके by बाय आर जे के पोटेंशियल एनर्जी फॉर एन पॉइंट्स